कराल महाराष्ट्राच्या जनतेला? सुमित नाही आहे का? पकड तुम्ही की प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी महाराष्ट्राचं मतदान 67% आसपास होतं आणि नॉर्थ ईस्टमधली लहान लहान राज्य ही 70-75-80% सुद्धा पुढे गेली होती. महाराष्ट्राने टक्केवारीमध्ये मागे राहणं हे अशोभनीय आणि म्हणून माझं आव्हान महाराष्ट्राच्या जनतेला की मतदानाचा हक्क कोणत्याही परिस्थितीत बजावा. तुम्हाला जी व्यक्ती जो राजकीय पक्ष योग्य वाचत असेल त्याला तुम्ही आपलं मतदान द्या पण मतदान करा. साहेब, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः म्हणजे कुठे पैसे वाटताना कोणीतरी मोठा पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा आढळून येतो, कुठेतरी गाडीवरती हल्ला होतोय, जीवघेणे हल्ले होत आहेत, हे जे रूप आलेलं आहे तर याला म्हणजे कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं का? साधारणतः महाराष्ट्रात मतदान नेहमी शांततेने होतं पण नागपूर जिल्ह्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जो हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा अशा प्रकारचा हल्ला होता. असे प्रकार सहसा म्हणजे कुठं छोटे उठे कचकचे होतच नाही असं नाही. यावेळी थोडंसं त्या ज्यादा दिसल्या पुन्हा त्या होऊ नयेत अशीच अपेक्षा. घेऊन त्यांच्यावरती बिटकॉइनच्या संदर्भानं पैसे मागितल्याचा आरोप एक आयपीएस झाले पण जॉईन न झालेले आयपीएस आहेत जे बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी केलेले होते ते आताही पत्रकार परिषद करतात. जी व्यक्ती एक महिने तुरुंगात होती त्याचं म्हणणं काय, याची नोंद तरी कसं घ्यायची? माझ्या मते त्याची नोंद घेण्याची आवश्यकता नाही. भाजप आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या कॅम्पेनकडे बघायचा दृष्टिकोन किती खालच्या पातळीचा आहे हे स्पष्ट होत आहे. यापेक्षा अधिक त्याचा मला भाष्य करायचं नाही. असं दिसतंय की इथे सत्ता परिवर्तन होईल, लोक बदल अपेक्षित करतात, मतदानाचा निर्णय त्या संदर्भात घेतील असं मला फायदा दिसतं. विनोद तावड्यांच्या ज्या बाबतीत जो प्रकार झाला भाजपच्याच माणसाकडनं आम्हाला सांगितलं गेलं असं ठाकूर म्हणताय. असं की त्याची फॅक्शन फुशन मला माहिती नाही. तुम्ही जी काही माहिती दिली ती होती लगेचशी पण लगेचच मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही कारण ज्यांच्या उद्देशाचा आरोप केला जातो त्यांना मी बरेच होश ओळखतो. त्यामुळे माझ्याकडे ऑथेंटिक माहिती असल्याचं मी भाष्य मी काही ज्योतिषी नाही पण मला शीत असं दिसतंय की बहुमत मिळावं. 175 जागा येतील असं अजित पवार म्हणतात आणि बारामतीत काय रिझल्ट असेल? माझ्या मते त्याने खरं सांगायचं 270-280 सांगायला पाहिजेत असे 150 सांगणं चुकीच आहे. 170 अजित पवारांच्या सांगता सभेमध्ये आशाताई पवार उपस्थित होत्या. त्यांनी एक पत्र सुद्धा त्या ठिकाणी वाचून दाखवलं ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झालाय त्यांनी खूप सहन केलं असं त्या पत्रात. अन्याय काय झाला? सत्ता त्यांच्या हातात आहे. हे चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. युगेंद्र पवार हा तर तरुण मुलगा उभा आहे.
तो कशाचं काही नाही, त्यावर अन्याय कसा झाला, कुणा काही झाला? तुम्ही सुप्रिया सुळेंवरती अन्याय केला का मग? कारण त्यांना तुम्ही पद दिले नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही, त्यांना तुम्ही रेवंत रेड्डी सुद्धा पुण्यामध्ये काल बोलताना असं म्हटलं की शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना कधीच मंत्रीपद दिलं नाही, जे अजित पवारांना कायम दिलं. ते सुप्रिया सुळेंना वाराणसीकरांनी चौथ्यांदा संसदेत फसवलं याच्यातलं समाधान. म्हणजे तुमच्याकडे लाडका पुतण्या योजना होती. असं कोणत्या फाटे जावं सुद्धा पाहिले जात नाही. बाबासाहेब हिंदी मे सर, आज आपण मतदान किया है यहाँ पे, क्या कहना है सर लोगों से, क्या अपील है और क्या लग रहा है सर महाराष्ट्र का परिणाम? लोगों ने ये प्रक्रिया में शामिल होने की आवश्यकता है और मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र के मतदाता भारी संख्या से इसमें शामिल हो जाएंगे, शांति से मतदान हो जाएगा और 23 तारीख के बाद ये देश के सामने आएगा कि राज सेनानी की जिम्मेदारी वो किसके ऊपर देते हैं. कल रात में एक बीजेपी ने प्रेस कॉन्फ्रेंस करके दावा किया है कि बिटकॉइन के पैसे यहाँ यूज किए गए और सुप्रिया सुले जी और नाना पटोले जी का नाम लिया गया कि इनकी ऑडियो क्लिप है उनके पास. बीजेपी कौन सी लेवल पर जाती है इसका एक उदाहरण है. जिसने आरोप किया था वो आदमी जेल में था कई महीनों से, और ऐसे लोगों को सामने लेकर झूठे इल्जाम लगाना ये ओनली भारतीय जनता पार्टी कर सकती है. सर एनडीए के सरकार बनाने की कितनी संभावना है? वर्षा ओळखतो माहितीशिवाय तावडेंवरील आरोपांवर बोलणं योग्य होणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. काही वेळापूर्वी शरद पवार यांनी